मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी दिंडोरीत बाईक रॅलीला मोठा प्रतिसाद. लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 स्वीप कार्यालयाअंतर्गत दिंडोरीत बाईक रॅलीला मोठा प्रतिसाद मिळालाय. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बुधवार दिनांक 1 मे रोजी दिंडोरी येथे बाईक रॅलीला उपविभागीय कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली. 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगानं सर्व अधिकारी कर्मचारी यांनी काढण्यात आलेल्या रॅलीत उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, दिंडोरी नगरपंचायत मुख्याधिकारी संदीप चौधरी, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, दिंडोरी पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी चंद्रकांत गवळी, विस्तार अधिकारी कैलास पगार, वंदना चव्हाण आदींनी बाईक रॅलीत सहभाग घेऊन मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती केली. यावेळी उपविभागीय अधिकारी दिंडोरी रोड यांचे कार्यालय, मुख्य रस्ता पालखेड रोड, आंबेडकर वस्ती, गावखान, बस स्टँड, जुना कळवण रोड, शिवाजीनगर आदी भागात रॅलीच्या माध्यमातून जनजागृती केली. रॅलीत सहभागी अधिकारी कर्मचारी यांनी मतदान जनजागृतीचे फलक घेऊन व घोषणा देत मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करत होते. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक.